जळगाव जामोद युवा सेनेच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवत उपहासात्मक असे थाली बजाव खुशिया मनाव आंदोलन करण्यात आले. युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात राज्यभर हे आंदोलन करण्यात आले. युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव, उपजिल्हा प्रमुख शुभम दत्तात्रय पाटील, जिल्हा समन्वयक ईश्वर वाघ नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने मुंदंडा पेट्रोल पंप ब्रांडपूर रोड चौक येथे जोरजोरात थाळ्या वाजवून केंद्र सरकारचे अभिनंदन करत अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकीकडे महाविकास आघाडी सरकार सीएनजी गॅसचे दर कमी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असून केंद्र सरकार मात्र महागाई वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचे पाप केंद्र सरकार करीत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब व तिकडच्या राज्यातील निवडणुका होईपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर ठेवले आणि निकाल लागताच दररोज भाववाढ चालू ठेवली आहे. कोरोनामुळे अगोदर संकटात असलेल्या जनतेला केंद्रातील सरकार अजून जास्त छळण्याचे काम करत आहेत, अशी टीका शुभम पाटील यांनी यावेळी केली. सदर आंदोलनात पवन वाघ, अजिंक्य गाईड, पवन अवचार, पवन झाल्टे, पवन तेलागडे, शेख अनीस, सचिन वाघ, शुभम पंडित, युवराज देशमुख सह अनेक शिवसैनिक व नागरिक ही मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. वतीने महाराष्ट्रभरमध्ये होणाऱ्या थाली बजाव आंदोलन जे मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन दिले होते की मी रोजगारी, गॅस सिलेंडर, पेट्रोलची दरवाढ याच्यावरती मोदींनी कुठं कमी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु या मोदी सत्तेत आल्या तेव्हापासून युवक सर्व बेरोजगार झाले. इंधन दरवाढ कुठंच कमी झाली नाही, गॅस सिलेंडर कुठं कमी झाले नाही, त्याच्या निषेधार्थ आज युवा सेनेच्या वतीने आमचे युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशानुसार, तसंच युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव, आमचे युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर वाघ, मी आम्ही युवा सेनेच्या जळगाव जामोदच्या सोसायटी आमची युवा सेना याच्या वतीने आम्ही या ठिकाणी थाली बजाव आंदोलन करून मोदी सरकारचा या ठिकाणी निषेध करत आहोत. एमसीए न्यूज करिता नितिन वानखडे, जळगाव.